पोटली बनवून दाखवणार आहे एक नवीन रेसिपी आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। मी तुम्हाला आज एक नवीन रेसिपी दाखवते। अळूच्या पानापासून पोटली बनवणार आहे। साहित्य दाखवते मी तुम्हाला। ही पानं घेतलेली आहेत आणि हे बघा हे तुकडे करून घेतलेले आहेत, कारण मला ना असे पोटल्या बांधायचे आहेत म्हणून हे तुकडे करून घेतले आहेत। अळूची पानं ना वड्या बनवायची तीच पानं घ्यायची। आणि हे धने घेतले एक चमचा, एक चमचा जिरं घेतलेलं आहे, ओवा घेतला आहे एक चमचा मोठा, आणि चिंच घेतली आहे भिजून मी। तांदळाचं पीठ आहे, मीठ घेतलेलं आहे, बेसन घेतलं आहे, हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि याले हे बारीक जरा करून घेतलेलं आहे मी। आणि हे पिवळं खोबरं दिसतं म्हणजे आमचं उन्हाळ्याचं खोबरं आहे म्हणून हे पिवळं। कोथिंबीर घेतलेली आहे, सफेद तीळ घेतलेले आहे, हळद, तिखट मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि हे दोरे घेतलेले आहेत मी। हे ना मला पोटली बांधण्यासाठी घेतलेले आहेत, कारण ना याचे देठ होते ना, अळूच्या पानाचे देठ होते ना, ते आधीच कापले होते। जर देठ असते ना तर देठांचे दोर काढून ह्याला बांधायचे। आपण मी हे ते नसल्यामुळे मी हे घेणार आहे। हे बघा पॅन गरम करायला ठेवले, मी याच्यामध्ये तेल टाकते कारण आता आपल्याला पोटलीतला मसाला भरायचा आहे ना, मग तो बनवायचा आहे मला। आता ते मी बनवून दाखवते तुम्हाला। याच्यामध्ये मी तेल टाकते, दोन पळी तेल टाकलेले आहे मी। हे बघा याच्यामध्ये मी सफेद तीळ टाकते, चांगले सफेद तीळ भाजून घ्यायचे। आता याच्यामध्ये धने आणि जिरं टाकते मी, याच्यानंतर ओवा टाकते मी अर्धा चमचा। हे मी चांगलं परतून घेते आता। आणि अळूच्या पानाची पोटली मस्त होते, तुम्ही घरी बनवा, मस्त आहे होते, एक नंबर होते। आता याच्यामध्ये मी खोबरं आहे ना हे टाकते, चांगलं परतून घ्यायचा कारण हा मसालाच चांगला व्हायला पाहिजे। आता याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन टाकते, आता चांगलं परतून घेते मी। बेसन चांगलं परतून घ्यायचं। हे बघा चांगलं असं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घालते, तिखट मसाला घालते मी। हे बघा तिखट मसाला घालते मी चवीनुसार, आणि हळद घालते, आणि मीठ घालते चवीनुसार। चांगलं मी परतून घेते। हे बघा चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे मी। आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते, कोथिंबीर टाकली, चांगलं भाजून घ्यायचं मस्त पैकी। हे बघा चांगलं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करते आणि हे थंड झाल्यावर ना मी मिक्सरला थोडं फिरवून घेणार आहे। आता ना मी बेसनचं पीठ बनवून घेते, कारण त्याच्यामध्ये ना ती मोठी आत बुडवून नंतर मग आपण तळायची आहे ना, म्हणून याच्यामध्ये मी आता बेसन तयार करते। दोन चमचे बेसन घेते आणि तांदळाचं पीठ घेते मी चार चमचे, कारण ना मस्त कुरकुरीत होईल मग आपली पोटळी। आता मी चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकते, ओवा टाकते याच्यामध्ये, कारण आपण याला कसं बटाटा वड्यासारखंच बनवायचं आहे। हळद टाकते, चवीनुसार मसाला टाकते मी, थोडासा टाकते मी, जिरा पावडर टाकते थोडीशी, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर। आता हे पाणी घालून मी त्याची ग्रेव्ही बनवून घेते।
कारण याच्यामध्ये आपल्याला त्या पोटळ्या उडवायच्या आहेत आणि नंतर मग आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत. हे बघा असं करून घ्यायचं. आपण वडापावला बनवतो ना असं बेसन हे बनवून घ्यायचं. त्यामध्ये पाणी टाकते अजून थोडं. जास्त घट्ट नाही बनवायचं, जास्त पातळ नाही बनवायचं. असं बनवायचं. हे बघा झालेलं आहे. हे बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी पोटळी करते आणि हे बघा सारांनी मिक्सरमध्ये असं अर्धवट असं वाटून घेतलेलं आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही असं वाटून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला पोटली कशी बनवायची अळूच्या पानाची ती दाखवते. आणि बघा हे वडीची पानं आहेत, ही मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहेत. आता याची तुम्हाला दाखवते पोटली कशी बनवायची. असं उलटं घ्यायचं, आता याच्यावर ना चिंच लावायची कारण खाज येते ना. बघा मी चिंचेचं हे आबू असं बनवलेलं आहे, चिंचेचं घट्ट असं बनवून घेतलेलं आहे. हे मी लावून घेते, चांगलं लावून घ्यायचं कारण खाज येईल ना. तर लावून घ्यायचं, लावलेलं आहे मी. आता याच्यामध्ये मी हे बघा हे सारण टाकते. आपल्याला पोकळी बांधायची आहे ना, याच्यामध्ये हे सारण टाकायची. पोकळी चांगली घट्ट अशी बांधायची. कारण ना अळूची देठ असते ना, मग त्यांचे आपण दोऱ्याचे धागे काढले असते आणि त्यांना बांधायचे. याला नव्हते अळूची देठ, कारण मी पाणी घेताना ती अळूची देठ काढून घेतली. अळूची पोटली तयार झाली. आता हे मी बेसन मध्ये बुडवणार आणि मग तेलामध्ये सोडणार. आता अशा पद्धतीने सगळ्या पोकळ्या बनवून घेते. तुम्हाला दाखवते मी बघा पोकळी तयार झालेली आहे बघा. आता मी हे बेसनच्या पिठामध्ये एक एक आलू फ्राय करणार आहे. आणि हा दोरा बांधलेला आहे ना, हा काढायचा नंतर खाताना आणि सबस्क्राइब करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, एकच नंबर होते. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.